कोल्हापूर शहरातील बिंदू चौक मिरजकर तिकटी शिवाजी पुतळा गंगावेश शंका टॉवर यासह शहरातील शार अन्य परिसरात धुलीकणांचं प्रमाण वाढलं असल्याची तक्रार कॉमनमॅन संघटनेनं प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळानं या परिसरात पाहणी केली असता या परिसरात धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनाला आलंय प्रदूषण नियंत्रण मंडळानं याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचं पत्र महापालिकेच्या शहर अभियंत्यांना आणि आयुक्तांना पाठवलंय येत्या चार दिवसात यावर उपाययोजना झाली नाही तर महापालिकेला वायू प्रदूषण प्रश्नी नोटीस काढणार असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळानं इंदुलकर यांना कळवलंय कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे कणांचं प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत कॉमनमॅन संघटनेचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल करून हवा प्रदूषणाचं मोजमाप करावा अशी मागणी केली होती त्याचबरोबर राजारामपुरी पहिल्या गल्लीतील सुमारे ऐंशी वर्षापूर्वीच्या विहिरीचं प्रदूषण झालं असून त्यामध्ये कचरा टाकला जात असल्याची तक्रारही दाखल केली होती प्रदूषण नियंत्रण मंडळानं शहरातील विविध भागातील रस्त्यांची आणि परिसराची पाहणी केली हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढलं असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि रस्ता डागडुजी करण्यासाठी वापरण्यात आलेला मुरुम आणि माती हे धुलीकणांचं प्रमाण वाढण्याचं प्रमुख कारण असल्याचं स्पष्ट झालंय याबाबत महापालिका प्रशासनानं योग्य ती दखल घेऊन तातडीनं उपाययोजना आणि कार्यवाही करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवावा असं पत्र शहर अभियंत्यांना पाठवलंय त्याचबरोबर राजारामपुरीतील विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते या विहिरीत नैसर्गिक पाण्याचा स्रोत असून या पाण्याचा योग्य वापर करता येऊ शकतो त्यासाठी विहिरीची स्वच्छता करावी असं पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिका आयुक्तांना पाठवलं आहे येत्या काही दिवसात महापालिकेनं हवा आणि पाण्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर महापालिकेला नोटीस काढणार असल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळानं ॲडव्होकेट इंदुलकर यांना कळवलंय